नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निवृत्ती राठोड, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, कर्मवीर काकासाहेब वाघ, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव बसवंत. वर्ग आहे BA प्रथम वर्ष अर्थात FIBA सेमिस्टर फर्स्ट, प्राकृतिक भूगोल. विषय आजचा विषय आहे प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती. प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप पाहण्या अगोदर तत्पूर्वी मागील तासामध्ये आपण प्राकृतिक भूगोलाची प्रस्तावना पाहिलेली आहे. या प्रस्तावनेमध्ये मुख्यतः मानव आणि निसर्ग यांच्यातील सहसंबंध, भूगोलाच्या व्याख्या आणि प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या यावरती आपण चर्चा केलेली आहे. प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने प्राकृतिक घटकाची स्थलीय भिन्नता विचारात घेतली जाते. प्राकृतिक भूगोल जो आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी स्थळानुसार जी भिन्नता आपल्याला आढळून येते, या भिन्नतेचा अभ्यास मुख्यतः प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. उदाहरणार्थ भूरचना, पृथ्वीचा पृष्ठभाग सर्वत्र सारखा नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागावरती पर्वतीय प्रदेश आढळतो, काही भागावरती पठारी प्रदेश आणि काही भागावरती मैदानी आणि किनारपट्टीचा प्रदेश आपल्याला दिसून येतो. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थळानुसार भिन्नता आपल्याला दिसून येते. जमीन आणि पाणी यांचे वितरण, पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% पाणी आहे आणि 29% भूभाग आहे. प्राकृतिक पर्यावरणाच्या घटकामध्ये स्थळानुसार बदल होत जातो. उदाहरणार्थ हवामानाचा जर आपण विचार जर केला तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाचे प्रदेश आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेशात उष्ण आणि दमट हवामान तर टुंड्रा प्रदेशात थंड हवामान. विविध मृदा प्रकार, विविध वनस्पती या सगळ्या घटकामध्ये आपल्याला विविधता दिसून येते आणि स्थळानुसार या सगळ्या घटकामध्ये विविधता आपल्याला दिसल्याचे आपल्याला आढळून येते. प्राकृतिक पर्यावरणाच्या घटकामध्ये ज्याप्रमाणे स्थळानुसार बदल होत जातो, त्याचप्रमाणे काळानुसार भिन्नता व परिवर्तनशीलता आपल्याला बघावयास मिळते. जसं स्थळानुसार आपल्याला भिन्नता आढळते, तसं काळानुसार देखील टेम्पोरल हा जो बदल जो आहे हा बदल देखील आपल्याला दिसून येतो. पृथ्वीचे भूकवच परिवर्तनशील आहे. भूकवचात सतत चालू असलेल्या अनेक प्रकारच्या भूहालचालीमुळे विविध भूरूपे निर्माण होतात आणि कालप्रवाहात नष्टही होतात. उदाहरणार्थ पर्वत, पठार आणि मैदानाची निर्मिती होते. उदाहरणार्थ जंगलाचे घटते प्रमाण 1920 संपूर्ण जगामध्ये 240 मिलियन हेक्टर एवढं क्षेत्र जंगलाखाली होतं, तर आज म्हणजेच 2010 100 मिलियन हेक्टर एवढं क्षेत्र त्या ठिकाणी जंगलाखाली आहे. म्हणजे लँड यूज आणि लँड कव्हरचं जे क्षेत्र जे आहे ते सातत्याने त्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो. बदलते भूमिउपयोजन, म्हणूनच प्राकृतिक भूगोलात स्थलीय आणि त्याचबरोबर काळानुसार असणारी भिन्नता व विकासाचा विस्तृतपणे अभ्यास केला जातो. प्राकृतिक घटक पृथ्वीवर भौतिक आवरणात महत्त्वपूर्ण बदल घडून आणतात. हे बदल काही वेळा स्थायी स्वरूपाचे असतात तर काही वेळा मात्र तात्पुरत्या स्वरूपात असतात. यापैकी काही बदल शीघ्रगतीने देखील घडताना आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ पृथ्वीच्या पृष्ठभागावर कुठे कुठे त्या ठिकाणी भूकंप होतात, कुठे त्या ठिकाणी ज्वालामुखी क्रिया घडून येते, कुठे कुठे त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर नद्यांना पूर येतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक प्रकारे आपल्याला काळानुसार त्या ठिकाणी बदल घडताना आपल्याला दिसून येतो. तर काही बदल मात्र मंद गतीने घडताना आढळतात. या सर्व बदलांचा अंतर्भाव प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपात व अभ्यासात अंतर्भूत मानला जातो. उदाहरणार्थ पर्वत, पठार आणि मैदानाची निर्मिती. आता आपण प्राकृतिक भूगोलाचे गतिमान स्वरूप यावरती आपण चर्चा करणार आहोत. जगातील सर्वात उंच हिमालय पर्वताच्या ठिकाणी पूर्वी 33 समुद्राचा खोलगट भाग होता, तर अतिप्राचीन काळात अरवली पर्वताच्या ठिकाणी विस्तृत अशा पर्वतमाला होत्या, पण आज मात्र अवशिष्ट भागच त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि अरवली पर्वताचा काही भागच त्या ठिकाणी शिल्लक असल्याचे आपल्याला दिसून येते. पृथ्वीवर हिमयुगाचा प्रभाव उष्णकटिबंधीय पट्ट्यापर्यंत प्रभावी असल्याचे भौगोलिक पुरावे आढळतात. कारण पृथ्वीवर ज्या ठिकाणी आजरोजी उष्णकटिबंधीय प्रदेश आहे, त्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये एकेकाळी त्या ठिकाणी हिमयुगाचा प्रभाव होता. म्हणजे तो प्रदेश जो आहे तो थंड प्रदेशाचा प्रदेश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जात होता आणि त्या ठिकाणी हिमयुगाचे पुरावे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. भारतात सध्याच्या राजस्थानमधील निमशुष्क क्षेत्रातही हिमानी कार्याचे अवशेष आढळतात. म्हणूनच प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप गतिमान असल्याचे आढळून येते, डायनामिक स्वरूप असल्याचे आपल्याला दिसून येते. आता प्राकृतिक भूगोलाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप यावरती आपण डिस्कस करूया. प्राकृतिक भूगोलात मूलभूत घटकांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास होत असल्याने या विषयाचा इतर नैसर्गिक शास्त्राशी संबंध येतो. त्यामुळे प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप हे आधुनिक काळात आंतरविद्याशाखीय झाल्याचे आढळते. उदाहरणार्थ भूरूपशास्त्राचा संबंध भौतिकशास्त्राशी येतो आणि त्याचबरोबर हवामानशास्त्राचा संबंध वातावरणशास्त्राशी येताना आपल्याला दिसून येतो.
आता प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाची अभ्यास कक्षा म्हणजे प्राकृतिक भूगोलामध्ये कोणकोणता घटक समाविष्ट होतो यावरती आपण चर्चा करणार आहोत. प्राकृतिक भूगोल ही एक गतिमान ज्ञानशाखा असल्यामुळे या विषयाची व्याप्ती अतिशय विस्तृत आहे. प्राकृतिक घटक आणि मानव याचा घनिष्ठ संबंध आहे. प्राकृतिक घटकाचा म्हणजेच नैसर्गिक घटकाचा ज्याप्रमाणे मानवावर परिणाम होतो, उदाहरणार्थ हवामान या प्राकृतिक घटकाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. प्राकृतिक घटकामध्ये हवामान हा सर्वात प्रभावी घटक आहे की जो मानवाच्या प्रत्येक क्रियाप्रक्रियावरती परिणाम करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच प्राकृतिक घटकाचा मानवी जीवनावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. मानवी क्रियामुळे प्राकृतिक पर्यावरणावर परिणाम झालेला आढळून येतो. उदाहरणार्थ औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणात प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. मानवाच्या मागणीमुळे जंगलाचं प्रमाण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं आहे. सध्याच्या मानवी क्रिया झपाट्याने आणि वेगवान होत आहेत, याचा परिणाम मात्र प्राकृतिक पर्यावरणावर होऊन प्राकृतिक किंवा निसर्गाची लय आपल्याला बिघडताना दिसून येतात. प्राकृतिक भूगोलात पृथ्वीचे शिलावरण, वातावरण, जलावरण आणि जीवावरण या आवरणांतर्गत घटकांचा सविस्तर अभ्यास केला जातो. यांच्यामधील परस्पर संबंध, परस्परावलंबन आणि आंतरक्रियांचा अभ्यास प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. सुरुवातीलाच आपण आता शिलावरण, प्राकृतिक भूगोलामध्ये समाविष्ट असणारा चार आवरण आहेत, या चार आवरणामध्ये शिलावरण हे सर्वात प्रथम. शिलावरणाला लिथोस्फिअर असं देखील म्हटलं जातं. शिलावरणामध्ये पृथ्वीचे अंतरंग, खडकाचे प्रकार, भूरचना, भूकंप, ज्वालामुखी, पृथ्वीवरील प्रथम आणि द्वितीय श्रेणीची भूरूपे आणि तृतीय श्रेणीची भूरूपे, बाह्यकारक शक्तीचे अपक्षय म्हणजेच विदारण, अपक्षरण म्हणजेच क्षरण, वहन, निक्षेपण इत्यादी कार्य, त्याचबरोबर अनाच्छादन क्रिया, शरणचक्र संकल्पना इत्यादी घटकांचा सविस्तर अभ्यास प्रामुख्याने शिलावरणामध्ये केला जातो, अर्थात प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. दुसरं जे आवरण आहे ते वातावरण. वातावरण म्हणजेच त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर, हवामानशास्त्रात हवा व हवामान याबरोबरच हवेचे तापमान, दाब, आर्द्रता, वाऱ्याचे प्रकार, वृष्टीचे प्रकार, मेघांचे प्रकार, वायुराशी, पृथ्वीवरील भिन्न भिन्न हवामान प्रकार आणि उपयोजित हवामानशास्त्र इत्यादी घटकांचा अभ्यास वातावरणात केला जातो, अर्थात हवामानशास्त्रामध्ये केला जातो. आणि वातावरण हे जे आवरण जे आहे हे प्राकृतिक भूगोलाचा विषय म्हणून त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्यानंतर तिसरं जे आवरण जे आहे ते म्हणजे त्या ठिकाणी जलावरण, याला आपण हायड्रोस्फिअर असे देखील म्हणू शकतो. जलावरणामध्ये पृथ्वीवरील समुद्र, महासागरांचे वितरण, सागरतळ रचना, सागरांतर्गत भूरूपे, सागर जलाचे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सागर जलाचे तापमान, सागर जलाची क्षारता, सागर जलाच्या हालचाली, सागरी निक्षेप इत्यादी घटकांचा अभ्यास प्रामुख्याने सागरशास्त्रामध्ये केला जातो. आणि सागरशास्त्र हा जो अभ्यास विषय आहे तो प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास विषय मानला जातो. त्याचबरोबर चौथं जे आवरण आहे जीवावरण, याला आपण बायोस्फिअर असे देखील म्हणू शकतो. जीवावरणामध्ये पृथ्वीवरील वनस्पती व प्राणी जीवनांचा अभ्यास केला जातो. वनस्पती व प्राणी यांचे प्रकार, त्यांचे प्रादेशिक वितरण, त्यांचं पर्यावरणाशी असणारं समायोजन, त्यांचं आर्थिक महत्त्व इत्यादी घटकांचं अध्ययन प्रामुख्याने जीवावरणामध्ये केला जातो. जीवावरण हा प्राकृतिक भूगोलाचा महत्त्वाचा विषय मानला जातो. याशिवाय प्राकृतिक भूगोलात पृथ्वी व सूर्याच्या संबंधाचाही समावेश करतात. प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाच्या व्यापकतेमुळे भूगोल विषयाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. यामुळेच भूगोलास विज्ञानाची जननी म्हणून संबोधले जाते. ज्योग्राफी इज फादर ऑफ ऑल सायन्सेस. विज्ञानाच्या अनेक शाखांचा जन्म भूगोलाच्या उदरातूनच झालेला आपल्याला दिसून येतो. प्राकृतिक घटकाच्या वाढत्या मूल्यामुळे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. थँक्यू.